दिवसेंदिवस रासायनिक खतांचा बेसुमार वापर होत चालल्याने जमिनीचा कस कमी कमी होत चाललाय. पूर्व विदर्भाच्या गोंदिया जिल्ह्यातला शेतकरी वर्षानुवर्ष धानाचा एकच एक पीक घेतोय, त्यामुळे उत्पादनात घट होते. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये माती परीक्षणाविषयी जागृती निर्माण करण्याची आवश्यकता आहे. गोंदिया जिल्ह्यात कृषी विभागाने याकरता पुढाकार घेतलाय. आगामी काळात 20,000 शेतकऱ्यांच्या माती नमुन्यांचं परीक्षण केलं जाणार आहे. धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी आता हळूहळू पीक पद्धतीत बदल करू लागलाय. अलीकडच्या काळात शेतकऱ्यांचा धानाऐवजी फळबाग पिकाकडे ओढा वाढलाय. पिकामध्ये फेरफार होत असला तरी आजही शेतकऱ्यांमध्ये माती आणि पाणी परीक्षणाविषयी फारशी जागृती नाही आणि त्याचा परिणाम पिकाच्या उत्पादनावर होताना दिसतोय. खतांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीचा कस कमी होत असून दिवसेंदिवस जमिनीचा दर्जा खालावत चाललाय. या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी माती आणि पाणी परीक्षणाची मोफत सोय करण्यात आली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मृद नमुने प्रत्येक तालुक्यातील दिलेल्या लक्षांकानुसार शेतकऱ्यांचे माती नमुने हे कृषी विभागामार्फत एक गोळा केल्या जातात. माती नमुने गोळा करण्याची एक शास्त्रीय पद्धत आहे, ते सर्व कृषी विभागाच्या क्षेत्रीय पातळीवर काम करणाऱ्या लोकांना अवगत असून त्या पद्धतीने ते मातीचे नमुने गोळा केले जातात. शेतकऱ्यांचे माती नमुने प्रयोगशाळेत आल्यानंतर जमिनीतील एनपीके ची तपासणी केली जाते. आपल्या जमिनीमध्ये असणाऱ्या पिकासाठी लागणाऱ्या अवस्थेसाठी जमिनीमध्ये असलेले अन्न मूलद्रव्य आपल्याला कोणत्या स्वरूपात मिळणार, आपल्या जमिनीमध्ये असलेले मूलद्रव्य कोणत्या पिकासाठी उपयोगात येऊ शकतात, तरी पण काही होणार. आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये धान व्यतिरिक्त कोणताही असं पीक घेतलेले आढळले नाही. माती परीक्षण केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची आरोग्य पत्रिका दिली जाते, तसंच आगामी काळात कोणत्या पिकांची लागवड करावी, कोणती खतं वापरावीत ह्याचा सल्लाही शेतकऱ्यांना दिला जातो. आणि या आरोग्य पत्रिकेमध्ये शेतकऱ्यांना यापूर्वी कुठलं पीक घेत होते व पुढच्या कालावधीमध्ये कुठलं पीक घेणार व त्यासाठी आवश्यकता असलेली खतांची मात्रा किती द्यावी लागते व किती कमतरता आहे या त्याच्यामध्ये आपण बाबी त्याच्यामध्ये दर्शवून तशा प्रकारचे मृदा आरोग्य पत्रिका आपण वितरित करतो. ह्या माती परीक्षण अभियानाचा लाभ जिरायत आणि बागायत अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना होणार आहे. जिरायत शेतकरी जर असेल त्याकरिता एक माती नमुना घेऊन त्याच्या संलग्न 10 शेतकरी असे 10 हेक्टरसाठी एक सॅम्पल घेतला जातो व बागायतीसाठी 2.5 हेक्टरसाठी एक सॅम्पल घेतला जातो व त्याचे संलग्न शेतकरी. या पद्धतीने आपण माती नमुने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये गोळा करून आणि त्याचे संलग्न शेतकरी या सर्वांना आपण सॉइल हेल्थ कार्ड उपलब्ध करून देतो. गेल्या 3 वर्षांपासून गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीचं माती परीक्षण करून त्यांना मृद आरोग्य पत्रिका देण्यात आली आहे. आता दुसऱ्या टप्प्यात पुन्हा एकदा माती परीक्षण अभियान राबवण्यात येत असून 20,000 माती नमुन्यांचं परीक्षण केलं जाणार आहे. माती परीक्षणासाठी गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्वी भंडारा अथवा नागपूरच्या प्रयोगशाळेत मातीचे नमुने तपासणीसाठी पाठवावे लागत होते, तसंच त्यासाठी बराच कालावधी लागत होता, त्यामुळे इथले शेतकरी माती परीक्षण करण्यासाठी फारसे उत्सुक नसत. मात्र गोंदिया जिल्ह्यात मृदा चाचणी प्रयोगशाळा सुरू झाल्यामुळे इथल्या 2,00,000 शेतकऱ्यांची सोय झाली आहे. माधव चंदनकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, गोंदिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.